जामखेड तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे, त्याला लॉकडाऊन हा पर्याय नाही याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे। बाहेरून आलेल्या लोकांकडून कोरोनाचा प्रसार वाढत आहे, कोणीतरी दोन चार व्यापारी प्रशासनाबरोबर बैठक घेऊन 5-6 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेत आहेत, यामध्ये जनतेची कुचंबना केली जाते। वास्तविक पाहता जामखेडला कोणतेही औद्योगिक पार्श्वभूमी नाही, हातावर पोट असणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, त्यांच्यावर लॉकडाऊनचा परिणाम होतो, त्यामुळे संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की लॉकडाऊन करण्यापेक्षा एखादे कोविड सेंटर उभे करा, एखादे पेशंट नगरला गेले तर तेथे बेड शिल्लक नाही ते येथे उपलब्ध करावे आणि उपचाराचा मार्ग स्वीकारावा, कोरोना संदर्भात जनजागृती करावी आणि कोरोनाबरोबर जगण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही। संभाजी ब्रिगेड या गोष्टीचा निषेध करत आहे। जास्तीत जास्त व्यापारी आणि सर्व छोट्या दुकानदारांची मागणी आहे की लॉकडाऊनमुळे आमची उपासमार होते, त्यामुळे रविवारपासून होणारा लॉकडाऊन कोणी पाळू नये अशी व्यापाऱ्यांना विनंती करतो। तसेच प्रशासनाने 4-2 व्यापाऱ्यांचा निषेधही करतो। उद्यापासून होणारा लॉकडाऊन कोणी पाळू नये अशी घोषणा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी केली आहे। जामखेड शहरामध्ये कोरोनाचा प्रसार वर्षभर वाढत आहे, परंतु या कोरोना रोग नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही आणि त्या दृष्टिकोनातून संभाजी ब्रिगेडच्या वतीने माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। कारण जामखेड तालुक्यातला कोरोनाचा प्रसार हा बाहेरून आलेल्या लोकांमुळे वाढत आहे आणि मग या ठिकाणी 5 आणि 6 दिवसाचे लॉकडाऊन करून निष्कारण जनतेची आर्थिक कुचंबना केली जात आहे। कुणीतरी 2-4 व्यापारी तहसीलदारकडे जातात आणि लॉकडाऊनची मागणी करतात, अगोदर त्या व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट करायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जामखेडला कुठलीही औद्योगिक पार्श्वभूमी नाही, हातावर पोट असणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि या लॉकडाऊनचा परिणाम त्यांच्यावरती जास्त होतो। माझी प्रशासनाला विनंती आणि मागणी अशी आहे की लॉकडाऊन करण्यापेक्षा जामखेडच्या तालुक्यासारख्या ठिकाणी एखादं कोविड सेंटर उभं करा, इथले पेशंट नगरला गेल्यानंतर तिथं बेड मिळत नाही, ते बेड इथं उपलब्ध करा आणि आता उपचाराचा मार्ग स्वीकारा, कोरोना संदर्भात जागृती निर्माण करा आणि कोरोनाबरोबर जगण्यासाठी कुठलाही लॉकडाऊनचा पर्याय नाही तो स्वीकारू नये। संभाजी ब्रिगेड या गोष्टीचा निषेध करत आहे आणि उद्यापासून त्यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन या ठिकाणी कुणीही पाळू नये अशी व्यापाऱ्यांना विनंती करतो। जास्तीत जास्त व्यापाऱ्यांची अशी मागणी आहे, छोट्या दुकानदारांची अशी मागणी आहे की या लॉकडाऊनमुळे आम्ही उपासमारीकडे वळत आहोत, तरी या प्रशासनाचा आणि या कोण 4-2 व्यापारी असतील यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि उद्यापासून जामखेडमध्ये लॉकडाऊन असणार नाही अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने घोषणा करतो। न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, एसना निमडिया, जामखेड।